आज आपण पाहूया एक समान रुंदी असलेल्या आयता लेखाबद्दल एका शाळेमध्ये संगणकाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा टायपिंग वेग शोधण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली ज्यामध्ये मुलांना पाच मिनिटांचा वेळ दिला गेला आणि इंग्रजीचा एक धडा टाईप करायला सांगितला गेला दिलेल्या वेळेत मुले किती शब्द टाईप करतात याची माहिती एकत्र केली गेली जी अशा प्रकारे होती निरीक्षणे जास्त असल्याने त्यांनी निरीक्षणाला एका वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीत म्हणजे ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलमध्ये लिहिणे योग्य समजले जे अशा प्रकारे होते तुम्ही सांगू शकाल का की हे कोणत्या प्रकारचे वितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन आहे विचार करा अगदी बरोबर वर्ग म्हणजे क्लास इंटरव्हल अखंडित आहेत म्हणून हे अखंडित वारंवारता वितरण म्हणजे कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे जर आपण हे आकडे चित्रमय रूपात लिहिले तर आपल्याला माहिती अधिक सहजतेने मिळेल चला हे आकडे चित्रमय रूपात लिहूयात तुम्ही सांगू शकाल का की हे आकडे लिहिण्यासाठी एक स्तंभालेख म्हणजे बार ग्राफ उपयुक्त ठरेल की एक आयतालेख म्हणजे हिस्टोग्रॅम विचार करा चला आम्ही सांगतो अखंडित वर्ग म्हणजे कंटिन्युअस क्लास इंटरवल्स लिहिण्यासाठी आयतालेख हे एक उपयुक्त माध्यम आहे म्हणून हे आकडे आपण आयतालेखात लिहूयात पहिल्यांदा आलेखावर एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढू एक्स अक्षावर आपण पाच मिनिटात टाईप केल्या गेलेल्या शब्दांची संख्या तर वाय अक्षावर विद्यार्थ्यांची संख्या लिहू येथे सर्व वर्गांचे वर्गांतर म्हणजे वर्ग अवकाश समान आहे जो वीस शब्द आहे म्हणून आपण एक्स अक्षावर प्रमाण एक एकक बरोबर वीस शब्द घेऊ वर्गाची सुरुवात साठ ने होते तर ती एकशे ऐंशीवर संपते येथे पहिला वर्ग पासून सुरू होतो म्हणून आपल्याला पासून साठ पर्यंतच्या संख्या एक्स अक्षावर दर्शविणे आवश्यक नाही हे दर्शविण्यासाठी आपण पासून साठ पर्यंतच्या संख्या घेत नाही तर आपण एक्साक्षावर अशा प्रकारचे एक निकुंज म्हणजे किंग चिन्ह काढूयात या प्रकारे एक्स अक्षावर प्रमाण लक्षात घेऊन आपण साठ पासून एकशे ऐंशी पर्यंत संख्या दर्शवू मुलांची संख्या दर्शविण्यासाठी आपल्याला वाय अक्षावर उपयुक्त प्रमाण घ्यावे लागेल येथे एक उपयुक्त प्रमाण तेच असेल जे सर्वात छोटी संख्या एक तर सर्वात मोठी संख्या तीसला योग्य प्रकारे दर्शवेल आपण वाय अक्षासाठी एक एकक बरोबर पाच विद्यार्थी हे माप घेऊ शकतो संख्या तीस पंधरा आणि दहा या पाचच्या पटीत आहेत म्हणून यांना दर्शविणे सोपे आहे याच प्रकारे आपण एक एकक एक बरोबर पाच विद्यार्थी हे प्रमाण घेऊन एककाचे पाच समान भाग करू शकतो जे आपल्याला एक चार आणि बावीस या संख्या दर्शवायला मदत करू शकतात याच प्रकारे आपण एक एकक एक बरोबर पाच विद्यार्थी या प्रमाणाच्या सहाय्यतेने आपल्याला सर्वात छोटी संख्या आणि सर्वात मोठ्या संख्येबरोबर अन्य संख्या देखील दर्शविता येतील प्रमाण निवडून आपण वाय अक्षावर संख्या दाखवू आता आपण वर्गाच्या वारंवारता आयत रूपात लिहूयात वर्ग साठ ते ऐंशीची वारंवारता तीस आहे म्हणून या वर्गासाठी अशा प्रकारचा एक आयत काढू ज्याची लांबी तीस विद्यार्थी दाखवेल अशा प्रकारे आपण वर्ग ऐंशी ते शंभरसाठी देखील आयत काढू याचप्रमाणे आपण सर्व वर्गासाठी आलेख काढूयात एका आयता आयतालेखात वर्गमध्यासाठी काढलेल्या आयताचे क्षेत्रफळ त्या वर्गाच्या वारंवारतेशी समप्रमाणात म्हणजे प्रपोर्शनल असते पण येथे आपण वारंवारतेला लांबी समान ठेवले आहे हे, हे बरोबर आहे का विचार करा चला आम्ही सांगतो आपल्याला माहीत आहे आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असते येथे प्रत्येक वर्गाचे वर्गांतर समान आहे म्हणून यांच्यासाठी काढलेल्या आयतांची रुंदी देखील समान असेल जर आयताची रुंदी समान असेल तर त्याचे क्षेत्रफळ त्याच्या लांबीच्या प्रमाणात असते अशा प्रकारे जेव्हा वर्गाचे वर्गांतर रुंदी समान असेल तेव्हा आयतांची लांबी वर्गाच्या वारंवारतेशी समप्रमाणात घेतली जाऊ शकते यामुळे आयताचे क्षेत्रफळ देखील वर्गाच्या वारंवारतेशी नक्की समप्रमाणात असेल अशा प्रकारे आपल्याला एक आयतालेख मिळेल येथे आकडे अखंडित वारंवारता वितरणाच्या रूपात वर्गीकृत केले आहेत आयतालेख अखंडित वारंवारता वितरण दर्शविण्यासाठी उपयोगात आणला जातो म्हणून यात आयतांमध्ये कोणतीही रिक्त जागा नसते जसे तुम्ही या आयतालेखात पाहू शकता आयतांमध्ये कोणतीही रिक्त जागा नाही हा आयतालेख पाहून वेगवेगळी माहिती मिळवता येईल सर्वात जास्त संख्या त्या मुलांची आहे जी पाच मिनिटात साठ ते ऐंशी शब्द टाईप करतात आपण हे पाहू शकतो की फक्त एक विद्यार्थी पाच मिनिटात एकशे साठ ते एकशे ऐंशी शब्द टाईप करतो जेव्हा वर्गाचे वर्गांतर समान असते तेव्हा आपल्याला समान रुंदीचा आयतालेख म्हणजे हिस्टोग्रॅम ऑफ युनिफॉर्म विड्थ मिळतो जर वर्गाचे वर्गांतर समान नसेल तर आपल्याला एक असमान रुंदीचा आयतालेख म्हणजे हिस्टोग्रॅम ऑफ वेरिंग विड्थ मिळतो त्याविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करू तर आज आपण समान रुंदीचा आयतालेख शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण असमान रुंदीच्या आयता लेखाविषयी चर्चा करू